गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वंस अगेन वी हैव टू वन मोर वीडियो फॉर यू इन स्टैंडर्ड 7 एंड टुडेज लेसन इज इंडाइसेस. नाउ दिस इज ऑन पेज नंबर 43. Now in this lesson we have to learn about the indices. First, what is known as indices? या ठिकाणी आपण बघूया indices म्हणजे काय. तर indices म्हणजे घातांक असतो. तर या ठिकाणी दोन पार्ट असतात. इफ वी जो मल्टिप्लिकेशन आहे, सपोज 2 × 2 × 2 × 2 × 1 × 2 × 3 × 4 × 2 = 2, हा जो गुणाकार आहे तो आपण बघा 2 × 1 × 2 × 3 × 4 × 5 म्हणजे 5 वेळेला गुणाकार आहे. ओके, सो हियर 2 इज मल्टिप्लाइड बाय इटसेल्फ बाय 5 टाइम्स. सो इन शॉर्ट वी कॅन राईट एज 2 × 5. त्याच्या डोक्यावर असं लिहायचं. त्याला वाचायचं कसं? सो त्याला वाचायचं एक पद्धत दिलेली असते किंवा पद्धत आहे. आपण जसं 2 × 5 मराठीमध्ये असं म्हणत असतो, तसं इंग्रजीमध्ये त्याला असं म्हणता येऊ शकतं. जसं ए रेज टू द पॉवर ऑफ एम, जसं 2 × 10⁻¹. या पद्धतीने त्याचं वाचन पण करता येतं. ते आपण पुढच्या भागात बघूया. परंतु या ठिकाणी एक जो महत्वाचा कंपोनंट आपण सांगतोय तो बेस आणि इंडेक्स. बेस काय आणि इंडेक्स काय, तर या ठिकाणी बघा हा जो 2 आहे तो आहे बेस आणि हा 5 आहे तो आहे इंडेक्स. इंडेक्स म्हणजे घातांक. तर या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे. तर 2 हा बेस होतो आणि 5 हा इंडेक्स होतो. सिमिलरली वी कॅन टेक द व्हेरियस एक्झाम्पल अँड कॅल्क्युलेट द व्हॅल्यू लाईक 5 × 5 × 5 × 5 = 5⁴. 5 × 4 = 4 वेळेला गुणाकार अँड देअर फोर द आन्सर इज 625. म्हणजे 5 आपण 4 वेळा गुणाकार करत असतो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे बघा, तर निगेटिव्ह पण आपण तुम्हाला एक अधिक संख्या करून दाखवतो. −2 × −2 × −2. या ठिकाणी उत्तर येईल −2 × 3. तर त्याचा −2 3 वेळेला गुणाकार. हिअर इज बेस −2 अँड इंडेक्स इज 3. पण त्यांचा गुणाकार जो असेल, 2 − 2 × −2 = +4 होतो. आणि बघा यांचा गुणाकार होईल +4 आणि परत −2 therefore +4 − 2 = −8. सो आन्सर इज −8. देअर इज नॉट अ पॉझिटिव्ह साईन हिअर. द निगेटिव्ह साईन इज इम्प्लिकेबल एज द इंडेक्स इज 3 बिकॉज 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे. 4 टाइम मल्टिप्लिकेशन असेल तर हे चेंज होऊ शकतं. बघा या ठिकाणी जर असं असेल तर आता बघा −2 × −2 × −2 × −2. सो −2 × 4 वेळेला मल्टिप्लिकेशन आहे. सो बेस इज −2 अँड इंडेक्स इज 4. बट द आन्सर इज डिफरंट. बघा या ठिकाणी 4 4 4 4 6 द आन्सर इज
16, that is positive. Okay. So, अशा पद्धतीचे तुम्हाला गणित पण सोडवायचे आहेत. आता याला वाचायचं कसं? एक सिंपल असं आपल्याला सांगता येऊ शकतं. त्याला वाचण्यासाठी असा जो घातांक असतो आपण त्याला ए रेस टू एम असतो असं म्हणत असतो. ए रेस टू पॉवर ऑफ पॉवर एम किंवा द एम्थ पॉवर ऑफ ए, एम पॉवर ऑफ ए किंवा ए रेस टू पॉवर एम. सिमिलर असं सोपं सांगायचं झालं तर ए रेस टू पॉवर एम, ए रेज टू पॉवर एम. उदाहरणार्थ मायनस टू, आपण हेच उदाहरण बघू. त्याचा हा सॉरी जर असं असेल तर मायनस टू रेस टू पॉवर थ्री या पद्धतीने आपण त्याचं वाचन करत असतो. आता या ठिकाणी प्रॅक्टिस सेट नंबर 26 आहे. त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सोडवून दाखवतो की कसं सोडवतात. बघा या ठिकाणी प्रॅक्टिस सेट नंबर 26 आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल इज कम्प्लीट द टेबल बिलो. टेबलमध्ये पहिलंच उदाहरण आपण घेऊया. इंडायसेस दिलेलं आहे नंबर इन द इंडेक्स फॉर्म 3 raised to 4. ओके, त्याच्यात बेस पहिलं तर सोडवूनच दिलेलं आहे. बेस इज 3, इंडेक्स इज 4. मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहायचं आणि त्याची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, सो पहिलं तर सोडून दाखवलेलं आहे. मी दुसरं तुम्हाला सोडून दाखवतो. 16 cube. ओके, त्याच्यात बेस कोणता? बेस आहे 16. 16 इज द बेस. इंडेक्स, इंडेक्स इज द 3. मल्टिप्लिकेशन फॉर्म, मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये 16 multiply 16 multiply 16 आणि त्याची व्हॅल्यू काढायची म्हणजे त्याचा गुणाकार करायचा आहे. सिमिलरली तुम्हाला असे 5 उदाहरणं पण करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, सेकंड क्वेश्चन इज फाइंड द व्हॅल्यू. फाइंड द व्हॅल्यू, याच्यात व्हॅल्यू काढायची आहे. फक्त गुणाकार करा. 2 raised to 10, 10 वेळेला गुणाकार करा. सोपं उदाहरण आहे. त्याच्यानंतर -7 raised to 4 आहे. दॅट इज -7 multiply -7 multiply -7 multiply -7 दॅट इज इक्वल टू, त्याचा गुणाकार करा. ओके, जे साईन येईल ते पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, जी व्हॅल्यू असेल ती पॉझिटिव्ह असणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस सेट नंबर 26 हा पूर्ण करा. बाकीचे फॉर्म, बाकीचे एक्झाम्पल्स तुम्हाला मी पुढच्या तासाला सांगतो.